खऱ्या अर्थानं ज्याला कायदा काय, कायद्याची भाषा काय हे जर कळत नसेल तर अशा माणसाला खेड तालुक्याची जनते निवडून दिवस कसं निवडून देईल हा माझ्यासमोर खरं खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि उद्याच्या काळात तिथे मंत्री व्हायला निघाले. राजकारणामध्ये लोकांनी पराभव देखील स्वीकारला पाहिजे, जय पराजय दोन्ही स्वीकारला पाहिजेत. ती तुमची राजकारणातली परिपक्वता असते. पण आजची जर परिस्थिती बघितली, अरे बारीक पोरासारख्या आमचे सभापती तर बारीक पोरासारखे, मी सभापती झालो मीच होतो. अरे किती वेळा हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही सभापती बसव झाले. आणि तुम्ही आज सुप्रीम कोर्टाचं जजमेंट त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून असं पसरवण्याचा प्रयत्न करताय की मी सभापती झालो मी, याला काय अर्थ आहे? आणि त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की अरे माझा सभापती झाला. कोर्टाने काय जजमेंट दिलंय आणि तुम्हीच विड्रॉ करताय केस, आणि तुम्ही सांगता की सभापतीपदी यांची निवड झाली तेच कायम राहील. हे सगळं निवडणुकीच्या तोंडावरती धांदात खोटा आहे. निवडणुकीमध्ये त्यांची काय कालची वाळू सरकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की पब्लिकमध्ये काहीतरी गुमराह तयार करायचं आहे, काहीतरी वातावरण तयार करायचं. आणि ह्या वातावरणाचा निवडणुकीमध्ये गोबेल स्थिती कशी असते की काहीतरी गुमराह करायचं, काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं. आणि त्या नॅरेटिव्ह सेटचं मग पब्लिकमध्ये जाणार नाही, अरे सभापती तेच राहिली, सभापती हे, आणि तेवढ्यात निवडणूक आपली काढून घ्यायची. या तालुक्याची जनता सुज्ञ आहे की ज्यांनी अनेक वर्ष स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतात, मला तर प्रश्न पडतो की असा लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं ज्याला कायदा काय, कायद्याची भाषा काय हे जर कळत नसेल तर अशा माणसाला खेड तालुक्याची जनते निवडून दिवस कसं निवडून देईल हा माझ्यासमोर खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि उद्याच्या काळात तिथे मंत्री व्हायला निघाले. अरे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या लोकांच्या मध्ये नॅरेटिव्ह सेट करताय की चुकीची दिशाभूल त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने जर निवडणुकीमध्ये त्यांना खरं तर ही बाजार समितीची सत्ता त्यांच्याकडे गेली याचं प्रचंड मोठं शैल्य काय आहे हे आज दिसून येते. राजकारणामध्ये लोकांनी पराभव देखील स्वीकारला पाहिजे, जय पराजय दोन्ही स्वीकारला पाहिजेत. ती तुमची राजकारणातली परिपक्वता असते. पण आजची जर परिस्थिती बघितली, अरे बारीक पोरासारखे आमचे सभापती तर बारीक पोरासारखे, मी सभापती झालो मीच होतो. अरे किती वेळा काय, अरे राजकारणामध्ये काही वैचारिकता असते, काही भूमिका असते. एकदा भूमिका घेतली ठरलं, तुम्ही सभापती झाले, न्यायालयाच्या एखादा आदेश दाखवा की तुम्हाला विजय शिंदेना सभापती पदावर काढले आणि लिंबोरेनं त्या ठिकाणी एखादा आदेश दाखवा, काहीतरी कागद दाखवा. पण काय नाही, मी झालं, मी उद्या म्हणे मी देशाचा पंतप्रधान झालो, याला काय अर्थ आहे? काही भूमिका काय, छोटी राजकारणामध्ये काही भूमिका आहे, ते काही तत्व काय, अशी जर भूमिका घेऊन या खेड तालुक्यामध्ये उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जर कुणी भूमिका घेत असेल किंवा त्याचा गैरवापर करायचा प्रयत्न करत असेल, काही गुमराह गोबेल स्थितीच्या माध्यमातून करत असेल, हे पूर्णपणे चुकीचं आहे. बाजार समितीचा कारभार उद्याच्या काळात आम्हाला चांगला करायचा आहे, ती आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आम्हाला कोर्टाने त्या ठिकाणी न्याय दिला आहे, मुंबई हायकोर्टाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं झालं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं कायम केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की हे सगळं 10,000 इलेक्शन घेऊन याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. मग सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदवल्यानंतर त्यांच्याच वकिलांनी केस विड्रॉ करतोय. अरे केस तुम्ही विड्रॉ करताय आणि तुम्ही एका बाजूला समाजामध्ये पसरवता की आमची सभापतीपदी निवड झाली, आणि एखादा जबाबदार माणूस हे बोलतोय, हे किती हास्यास्पद आहे. याच्यावर तुमची बौद्धिक क्षमता काय, तुमचं राजकारणाची परिपक्वता काय, याचा अर्थ तुम्हाला हा पराभव सहन त्या ठिकाणी झालेला दिसत नाही. एका युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी बातमी दाखवली, आम्ही ती बातमी देखील लोड आमच्याकडे करून ठेवली. त्यांनी नंतर ती त्यांच्या लक्षात आलं की अरे कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला, त्यांनी ती बातमी देखील डिलीट केली. ही बातमी आहे ना, ही डिलीट केली त्यांनी नंतर का, की बाबा अरे काहीतरी त्यांचाच इकडे गैरसमज आला. शेवटी न्यायालयाचा अवमान आहे. अरे न्यायालय काय सांगते, न्यायालयाची भूमिका काय, ह्या सगळ्या याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा पद्धतीने जर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुणी जर चुकीच्या गोष्टी करत असेल तर ही बाजार समिती देखील बदनामी आहे. आणि अशा पद्धती तुम्ही करू नका ना. हे कायद्याचं राज्य आहे, कायद्याने काय तुमची भूमिका आहे, तुम्ही न्यायालयात म्हणा, अजून दुसऱ्या कुठल्या न्यायालयात जा. आज मी त्याला बाजार समितीच्या सभापतीबद्दल कुठलीही कायदेशीर प्रक्रिया नाही, कुठलीही केस त्या ठिकाणी चालू नाही, परंतु आपल्याकडे सत्ता नाही, आपल्याला सत्ता मिळत नाही, म्हणून काहीतरी भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं एकदम चुकीचं आहे. आणि विशेष म्हणजे न्यायालयाच्या भूमिकेचं तुम्ही अपमान करायचा आणि लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवायचा हे फार चुकीचं आहे. याच्यात आम्ही कायदेशीर देखील नोटीस देणार आहे, कायदेशीर बाब तपासून घेऊ, वेळ प्रसंगी कायदेशीर त्यांना कोर्टात देखील आव्हान त्या ठिकाणी देणार आहे की न्यायालयाचा अपमान होत आहे. याहीपूर्वी त्यांच्या वकिलांना त्या संबंधित असलेल्यांना हायकोर्टाने देखील ताशेर ओढले, कडक मंत्र्यां देखील ताशेर ओढले की चुकीचं काम तुम्ही कशासाठी करताय. जे रिसर आहे, जी रिसर प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया जर तुम्ही जर म्हणत असाल की हे तर न्यायालय त्याच्यामध्ये यापूर्वी सगळे आदेश दिलेले आहेत. आणि हे सगळं आदेश दिल्यानंतर, कोर्टाचा सगळा आदेश दिल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. आम्ही न्यायालयाच्या आधी सभापती उपसभापती आमची निवडणूक प्रक्रिया झाली, आमचे सगळे 10 संचालक न्यायालयानं बघितलं की यांच्याकडे मेजॉरिटी आहे. त्याही काळामध्ये मागच्या काळात असं झालं, यांची मेजॉरिटी असताना सत्तेची जीवावरती काही लोकांनी निवडणूक पुढे ढकलायचं काम केलं. पण मुंबई हायकोर्टाने आम्हाला त्याच्यामध्ये दिलासा दिला, 3 त्यांच्याकडे हिअरिंग झाली आणि 10 त्यांनी तात्काळ निवडणूक लावायचे आदेश दिले. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही सभापती उपसभापती झाले. आणि तुम्ही आज सुप्रीम कोर्टाचं जजमेंट त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून असं पसरवण्याचा प्रयत्न करताय की मी सभापती झालो मी, याला काय अर्थ आहे? आणि त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की अरे माझा सभापती झाला. अरे राजकारणातली दिवाळखोरी भौतिकता काय आहे, याला काय अर्थ आहे?
अशा पद्धतीने तुम्ही लोकांच्यामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर करणार असेल तर एकदम चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही सगळे आम्ही कायद्याने चालणारे लोक आहे. मी स्वतः वकील आहे, मी ॲडव्होकेट आहे, कायद्याचं शिक्षण घेतलं आहे आणि कायद्याचा रक्षक की बरोबर कायदा काय हा कायदा माझ्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा आहे. उद्याच्या काळात कायद्याने काय झालं मी शून्य मिनिटामध्ये असा वगैरे देखील येणार नाही. पण कायदा काय, कायद्याची भूमिका काय आणि कायद्याने झालेली व्यक्तीला जर तुम्ही असंविधानिक ठरवायचा प्रयत्न करत असाल तर या खेड तालुक्याच्या राजकारणातले दुर्दैव आहे. उद्याच्या काळामध्ये जे कोणी हे सगळे घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांची आता मला वाटते वयानुसार घरी जायची तयारी झालेली आहे. राजकारणात लोक देखील त्यांना स्वीकारणार नाही की चुकीचं तुम्ही जर सेट करत असेल, चुकीची भूमिका लोकांच्या समोर ग्लोबल स्थितीने आणायचा प्रयत्न करत असेल, याचा अर्थ ही बाजार समिती तुमच्या हातातून गेल्यानंतर तुम्हाला प्रचंड मोठं शैल्य झालं आहे, तुम्हाला सहन होत नाही. अरे मी सभापती झालो उद्या मी वाटेल तेव्हा राजीनामा देईल, ठीक आहे भूमिका नाही माझी, परंतु तुम्ही तुम्हाला हे सहन होत नाही, याला काय अर्थ आहे.